दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. कठोर काळजाच्या पोलिसांनीच घडविले माणुसकीचे दर्शन. संपूर्ण तासगाव शहरातून पोलिसांच्यावर होतोय कौतुकांचा वर्षाव. खर तर खाकी वर्दी म्हटलं की सामान्य माणसाच्या समोर जे चित्र उभं राहतं ते म्हणजे कोणाचीही भीडभाड न ठेवणारी आणि कठोर हृदयाची माणसं. पण सर्वसामान्य लोकांच्या मनातील हेच गैरसमज दूर करण्याचं काम तासगाव व विटा पोलिसांनी करून दाखवलं आहे. तासगाव मधून काल परवाच एका दिवसाच्या बाळाचं अपहरण झालं होतं. त्या अर्भकाच्या शोधासाठी तासगाव पोलिसांनी तहान भूक हरपून जे जीवाचे रान केले हे संबंध तासगावकरांनी अनुभवलं आहे. पोलिसांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आपली यंत्रणा जी राबवली ती अगदी उल्लेखनीय अशीच आहे. तासगावच्या एका खासगी दवाखान्यातून एक दिवसाचं अर्भक अपहरण झाल्याने रुग्णालय प्रशासनाचा तर गलथान कारभारचा वाट्यावर आलाच. शिवाय सोशल मीडियावरून ही घटना महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी पोहोचली, त्यामुळेच प्रत्येकाच्या तोंडात हळहळ व्यक्त होती. त्यामुळे ते अर्भक सुखरूपरित्या मिळवणं व अपहरणकर्त्या महिलेला पकडणं हा पोलिसांसमोर प्रतिष्ठेचा विषय बनला होता. अपहरणकर्त्या महिलेचा कोणताच ठावठिकाणा उपलब्ध नव्हता, होता तो फक्त CCTV चा आधार. आणि याच आधारे पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा राबून 7 ते 8 तासात ते अर्भक त्या मातेच्या पदरात दिले होते. ज्यावेळी ते अर्भक तासगाव पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले होते त्यावेळेस तासगाव पोलीस स्टेशन मध्ये प्रचंड वघ्यांची गर्दी जमली होती. ज्यावेळी ते अर्भक गाडीतून बाहेर आणले त्यावेळी मात्र प्रचंड गर्दीने टाळ्यांच्या एकच गजरात जणू पोलिसांना मानवंदनाच दिली होती. या प्रकरणाविषयी वजदारीशी बोलताना तासगावचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे असं म्हणाले, ते अर्भक एक दिवसाचे असल्या कारणाने ते जिवंत व सुखरूप मिळवणे ही आमच्यासाठी खरी कसोटी होती. पोलीस यंत्रणा आपल्या मागावर आहे याची कुणकुण जर त्या अपहरणकर्त्या महिलेस समजले असते तर त्या महिलेने अर्भक कुठेही टाकून पाबोरा केला असता ही देखील आम्हाला वारंवार शंका होती. पण आमच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता यंत्रणाला राबवली व त्या अपहरणकर्त्या महिलेला अटक करून ते अर्भक ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित केडाम, अप्पर पोलीस अधीक्षका मनीषा डुबोले, तासगाव पोलीस उपाधीक्षका अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तासगावचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष टोके, नितीन केराम, विशाखा झेंडे, नामदेव तारडे, विठ्ठल शेळके, सागर लवटे, अमोल चव्हाण, सोमनाथ गुंडे, विलास मोहिते, बजरंग थोरात, समीर आवळे, दत्तात्रय जाधव, विनोद चकटे, अशोक सूर्यवंशी, हणमंत गवळी, प्रदीप पाटील, अश्लेष पवार, निकिता कांबळे, प्रसाद सुतार, अमर सूर्यवंशी, सुरेश भोसले, शशिकांत माळी, राजेंद्र भिंगारदिवे, रोहित पाटील, सागर निकम, अमोल जाधव, अक्षय जगदाळे, संदीप गुरव, सागर टिंगळे, अनिल कोळेकर, सायबर सेलचे प्रकाश पाटील, कॉन्स्टेबल एमुंडवाडे आदी कर्मचारी राबले. संकेत पाटील, तासगाव.